三年寿命。三年寿命。नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी फिजिक्स मध्ये 6 केमिस्ट्री मध्ये 2 बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला व त्यांना राज्यसभेची निवडणूक लढविली आणि या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आणि पहिल्यांदाच नांदेड शहरामध्ये आगमन केले असता नांदेड शहरामध्ये त्यांचा अतिउत्साहाने स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागताच्या साठी थांबलेल्या लोकांनी त्यांचे पुष्पहार व पुष्प उधळून त्यांच्यावर स्वागत केले. आयटीआय चौकामध्ये माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यासह अशोकराज चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी जेसीबीला मोठा हार लावून त्यांनी त्यांचे स्वागत केले. तशाच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. शहरामध्येच हर्ष उल्हासाचा कार्यक्रम जल्लोष याच्यामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांचं आज रोजी नांदेड नगरीत आगमन झालं. असं आगमन झालं ना भूतो ना भविष्यती. ढोल ताशा मोठ्या हारामध्ये आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये व तुतारीच्या संवादामध्ये साहेबांचं मोठं हर्ष उल्हासामध्ये आम्हीच नव्हे तर सर्वांनी नांदेड शहरवासियांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. आम्ही पण साहेबांसोबतच आहोत. धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.